जय स्वामी समर्थ मित्रांनो, मित्रांनो आज मी तुम्हाला एक तोडगा सांगणार आहे, शक्य असल्यास तो करावा। तर मित्रांनो त्याआधी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला जरूर क्लिक करा। स्वामी समर्थाची भक्ती केल्यास आपले मन प्रसन्न राहते। स्वामी महाराजांचा जप करून आपल्या सर्व समस्या सुटतात, कारण स्वामी समर्थ नेहमी सांगतात भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामींचा हा उपाय तुमची इच्छा नक्की पूर्ण करेल। स्वामींची सेवा जर तुम्ही विना अपेक्षा केली, पूर्ण श्रद्धेने केली, तर स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच लाभेल। स्वामींच्या सेवेत अखंडता ठेवली की स्वामी नेहमी पाठीशी राहतात, स्वामींचा आशीर्वाद कायम राहतो। नारळ व कापूर आपण रोजच्या देवपूजेत वापरतोच, हा उपाय करताना तुम्हाला फक्त एक नारळ व काही कापूराच्या वड्या लागणार आहेत। हा उपाय स्वामीवरती श्रद्धा भक्ती असणाऱ्या लोकांनीच करायचा। ज्याचं काम खूपच पेंडिंग आहे, खूप अडचणी येत आहे, अशा लोकांनी हा उपाय केल्यास त्यांना फायदा होतो। तुमची इच्छा स्वामी पूर्ण नक्की करतील, कारण स्वामींचा प्रभावी मंत्र आहे भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे। हा उपाय करताना एक नारळ त्याची शेंडी काढून घ्यावी व 7 कापूराच्या वड्या घेऊन देवासमोर बसा। समोर पाठ ठेवून त्यावरती नारळ अशा पद्धतीने ठेवा की त्याची शेंडी देवाकडे होईल। 7 कापूराच्या वड्या जाळायच्या आहेत, पण सुरुवातीला एक कापूर वडी नारळावरती ठेवा। नारळाच्या मधोमध सुरुवातीला ही एक कापूराची वडी ठेवा, ती प्रथम प्रज्वलित करा व श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा जप करा। शक्य तितका मनापासून मनातल्या मनात करा किंवा मोठ्यानी केला तरी चालतो। तसेच ती कापूराची वडी विजू देऊ नका, सतत एकावर एक संपत आली की घालत राहा व प्रज्वलित राहू द्या। 7 वड्या संपेपर्यंत जप सुरूच ठेवा। हा उपाय तुम्हाला सकाळी देवपूजा केल्यावर किंवा सायंकाळी दिवे लावण्याच्या वेळी केला तरीही चालतो। हा उपाय घरात सुख समृद्धी आणतो, मनाला शांती देतो। स्वामींचा महिमा अगाध आहे। स्वामी त्यांच्या शिष्यांची इच्छा पूर्ण करतात, त्यांच्या संकटात धावून जातात। हा उपाय दररोज करा। तो नारळ जेव्हा अमावस्या किंवा पौर्णिमा येईल तेव्हा देवघरात फोडावा। जर त्याचे खोबरं चांगले निघाले तर प्रसाद म्हणून सर्व मंडळींना वाटा, आणि जर खोबरं खराब निघाले असेल तर नदीच्या पाण्यात शिरवून द्या किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवून या। परत तुम्ही हा उपाय पुन्हा सुरू ठेवू शकता, त्यामुळे घरात शांती येते, भांडण वाद कटकटी होत नाही। मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून जरूर कळवा। जय स्वामी समर्थ।